आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करत आहेत. सगळे सोयरेच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम आहेत. सगळे सोयरेच्या मागणीला ओबीसींकडून मात्र कडाडून विरोध होतोय. तर मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसू नये, अंतरवाली सराटीतील मराठा समाजाकडून ही मागणी करण्यात आली आहे. मराठी समाज बी आता काय करणार हे सांगता येत नाही. मनोज दादांनी पहिली गोष्ट तर उपोषण करायलाच नव्हतं पाहिजे, आम्हाला वाटत नव्हतं उपोषण करावं म्हणून. ते ऐकत नाहीत. ते उद्यापासून करू नये, उपोषण करू नये. त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यांच्या किडण्या खराब आहेत. तरी पण त्यांनी ते आता एक हट्टी आहेत, ते एकदा बसायचं म्हणल्यावर बसणार, ते ऐकणार नाही कोणाला. समाजाचं तर म्हणणं आहे की दादानी उपोषण करूच नाही, कारण का दादाची तब्येतीची हे आणि उपोषण करण्याची तर अशी काय आवश्यकता नाही. उपोषण करून बी हे सरकार छळणा मांडतंय समाजाची. मग आपण पुढचा दिशा ठरवून कसा लढा लढायचा आहे, आरक्षण आपण मिळवूच आणि सरकारला आता पाण्यात बघणं, मराठा समाजाशी पंगा घेणं एवढं सोपं नाही.